आणि पुण्यानंतर आता येणार होतं मुंबईकडे, कारण मंगेशकर कुटुंबियांचा गणपती देखील विसर्जनासाठी काही वेळापूर्वी निघाला. ढोल ताशाच्या गजरामध्ये मंगेशकर कुटुंबियांनी देखील बाप्पाला निरोप दिला. जल्लोषात मिरवणूक निघाली आहे बाप्पाची. उषाताई मंगेशकर आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. पुढची दृश्य आपण बघतोय थेट पुण्यातली दृश्य. भाऊ रंगारी मंडळाचा गणपती मिरवणुकीमध्ये आलेला पाहायला मिळतोय. अंधार झालाय आणि त्याच्यामुळे हे देखावे पाहण्यासाठी, ही रोषणाई पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी झालेली आहे रस्त्यांवर आणि उद्यापर्यंत ही मिरवणूक सुरू असते आणि रात्री उशिरापर्यंत अगदी पहाटेपर्यंत पुणेकर ही मिरवणूक बघण्यासाठी तिथे थांबलेले असतात. प्रत्येक मंडळाचं वैशिष्ट्यपूर्ण गणपतीचं हे रूप असतं. त्याच्यासमोरचं ढोल ताशा पथक, पताका नाचवणारे हे सगळे कार्यकर्ते आणि अलका टॉकीज चौकामध्ये लोटलेली अलोट गर्दी. आता आपण बघितला होता लता मंगेशकर कुटुंबियांचा हा गणपती, ज्याचं काही वेळापूर्वीच त्यांची मिरवणूक निघालेली आहे आणि यावेळी उषा मंगेशकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ शिंदे यांनी. मंगेशकरांच्या घरचा गणपती निघालेला आहे. आपण बघतोय की मंगेशकर कुटुंबीय याला जे आहे गणपती बाप्पाला निरोप देतात. 11 दिवस गणपतीची पूजा करून अखेर निरोप देताना एक गहिवरून येतं. आपल्या बरोबर उषाताई मंगेशकर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. ताई काय सांगाल, ज्या पद्धतीने आता विसर्जन आहे, 11 दिवस गणपतीची पूजा आरास होते, काय भावना आहेत? फार छान गणपतीची पूजा अर्चा आरास वगैरे फगैरे खूप छान असतं. 11 दिवस यावेळेला गणपती होता, खूप मजा आली. पण विसर्जनाच्या वेळेला थोडं दुःख तर होतंच, कारण ती जागा सुनी बघून काहीतरी वाटतं. पण रिवाज आहे तो, गणपती येतात आणि त्यांचं विसर्जन होतंच. यांना काय मागितलं बाप्पाकडे आणि आता जाताना बाप्पाकडे काय प्रार्थना करतात? काय मागणार, लोकांच्या करता लोक सगळे आनंदात राहोत, लोकांना सुखी ठेवा, गरिबांची दुःख दूर करा, हे जनरल सर्वांसाठी मागितलेलं आहे, हीच प्रार्थना असते. नक्कीच सगळेजण जे आहेत ते सुखी राहावेत आणि लोक जे आहेत हे सगळेजण सुखी राहावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना जी आहे ती मंगेशकर कुटुंबियांची असते. आणि आता विसर्जन करताना एक गहिवरून येतं मनात, 11 दिवस पूजा करून सुद्धा, पण आता एक सुनसुन वाटतं अशी प्रतिक्रिया आपल्याला उषा मंगेशकर यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्राजक्ता पोळ शिंदे, IBN लोकमत, मुंबई.